नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपल्या बुद्धिमत्ता या विषयाअंतर्गत सांकेतिक भाषा या घटकाअंतर्गत आपण आज तिसऱ्या तासिकेमध्ये काही घटकांची उपघटकांची माहिती पाहणार आहोत आपण या अगोदर सांकेतिक भाषा या घटकावरील प्रश्न सोडवण्यासाठी कोणते मुद्दे आवश्यक आहेत कोणती पूर्वतयारी आवश्यक आहे यावर पहिली तासिका घेतली त्यानंतर आपण या घटकातील जे पाच उपघटक आहेत की ज्यामध्ये अक्षरांसाठी अक्षरांचा वापर असेल अक्षरांसाठी अंकांचा वापर असेल या दोन घटकांची आपण कालच्या तासाला माहिती घेतलेली आहे आता यातील जे पुढचे घटक आहे अक्षरांसाठी चिन्हांचा वापर केला जातो अंकांसाठी अंकांचा वापर केला जातो आणि अंकांसाठी चिन्हांचा वापर केला जातो या घटकांची आपल्याला माहिती घ्यायची प्रश्न जवळपास सगळे सारखे असणार आहेत फक्त आपल्याला यामध्ये जे तर्क आणि ज्या काही गोष्टींची आवश्यकता आहे ते होणं खूप महत्वाचं आहे सांकेतिक भाषेमध्ये आपल्याला ज्या गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे की ज्यामध्ये आपण पाहिलं की तुम्हाला जर अंकांवरील अंकांसाठी अंकांचा वापर या भागावरील जर प्रश्न सोडवायचे असेल तर तुमच्या मूळ संख्या घनसंख्या वर्ग गुणाकार बेरी या क्रिया व्यवस्थित असणं आवश्यक आहे या प्राथमिक ज्ञानाची तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे आजच्या ताशिकेमध्ये आपण पाहणार आहोत अक्ष सर्वप्रथम अक्षरांसाठी चिन्हांचा उपयोग करून कशा पद्धतीनं आपल्याला सांकेतिक भाषेवरचे प्रश्न सोडवता येतात याचा आज आपण सराव करूया तर चला विद्यार्थी मित्रांनो आज आपण आज सांकेतिक भाषेमधील तिसरा जो काही घटक आहे की ज्या घटकात अंकां अक्षरांसाठी चिन्हांचा वापर केला जातो या घटकाची आज माहिती पाहूया अक्षरांसाठी चिन्हांचा वापर करताना आता यामध्ये मी एक उदाहरण या ठिकाणी घेतलेलं आहे की या ठिकाणी अक्षरांसाठी काही चिन्ह वापरलेली आहे आता यामध्ये खालील तक्त्यात एका सांकेतिक भाषेत अक्षरांसाठी काही चिन्हे वापरली आहेत आता यामध्ये पहा चिन्ह कोणकोणते आहेत तर क आहे अक्षर जी आहेत ती क आहे सॉरी इथं या ठिकाणी आपल्याला या दोन्ही अक्षरं जी आहेत ती क आणि चिन्ह जे आहेत ती या पद्धतीने घेतलेली क साठी गोल आहे व साठी गोलात गुणाकाराचं चिन्ह आहे चासाठी या चिन्हांचा आपल्याला व्यवस्थितपणे अभ्यास करणं आवश्यक आहे आता पा यावर एक प्रश्न मी या ठिकाणी घेतलेला आहे तो प्रश्न असा आहे वरील सांकेतिक भाषेत आपले राष्ट्रीय फूल कोणत्या चिन्ह समूहाने तयार होईल पहा विद्यार्थ्यांनो वरील सांकेतिक भाषेत आपले राष्ट्रीय फूल कोणत्या स... चिन्ह समूहाने तयार होईल याची आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे आहे मग यामध्ये सुरुवातीला आपल्याला या, या प्रश्नाचं योग्य उत्तर येणं आवश्यक आहे म्हणजे पहा आपलं काही ज्ञान जे आहे ते आवश्यक आहे आपल्याला आपलं राष्ट्रीय फुल कोणतं आहे याची माहिती असली पाहिजे सांगा बरं आपलं राष्ट्रीय फुल कोणतं आहे विद्यार्थ्यांनो तर आपलं जे राष्ट्रीय फुल आहे हे राष्ट्रीय फुल कोणतं आहे तर कमळ कोणतं आहे आपलं राष्ट्रीय फुल जे आहे ते कमळ म्हणजे आपल्याला या ठिकाणी कमळ या शब्दासाठी कोणता संख्या समूह चिन्ह समूह येईल याची आपल्याला माहिती घ्यायची मग आता सगळ्यात अगोदर क साठी काय आहे गोल मग सगळ्यात अगोदर आपण या ठिकाणी पाहायचंय पहा या पर्यायामध्ये ते नाहीये म्हणजे या ठिकाणी हा पर्याय चुकीचा होईल त्यानंतर या पर्यायामध्ये सुरुवातीला गोल नाही म्हणजे हाही पर्याय या ठिकाणी चुकीचा होईल त्यानंतर या ठिकाणी मात्र सुरुवातीला गोल आहे त्यानंतर चौथ्या पर्यायामध्ये देखील सुरुवातीला गोल आहे म्हणजे याचा अर्थ आपलं उत्तर या दोन पर्यायामध्ये लपलेला आहे त्यानंतर आपण काय करू शकतो म या अक्षरासाठी कोणतं संख्या चिन्ह वापर म्हणजे चिन्ह वापरलेलं आहे तर म यासाठी त्रिकोण वापरलेला आहे यापैकी पर तिसऱ्या पर्यायामध्ये दोन नंबरला त्रिकोण आहे आणि या ठिकाणी मात्र पंचकोन वापरलेला आहे याचा अर्थ आपलं योग्य जे चिन्ह उत्तर आहे ते पर्याय क्रमांक तीन या चिन्ह समूहाने आपल्याला आपल्या राष्ट्रीय फुला जे आहे त्याचं नाव लिहिता येईल पहा शून्य हे झिरो हे क साठी आहे त्यानंतर त्रिकोण हे म साठी आहे आणि अ साठी काय वापरलेलं आहे तर चौकोनामध्ये गुणाकाराचं चिन्ह वापरलेलं आहे अशा पद्धतीनं तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळ्या भागावरचे प्रश्न विचारून अशा पद्धतीनं तुम्हाला त्या ठिकाणी चिन्ह दिली जातील आणि तुम्हाला विचारलं जाईल की कशा प्रकारे हे तुम्ही तयार करू शकता आता या ठिकाणी मी राष्ट्रीय फूल घेतलेला आहे कदाचित या ठिकाणी आपलं राष्ट्रीय गान कोणतं आहे किंवा आपलं राष्ट्रीय प्राणी कोणतं आहे या पद्धतीनं देखील आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात ते लक्षात ठेवा म्हणजे आपलं पहिला जो प्रश्न आहे त्याचं आपल्याला योग्यपणे उत्तर काढता आलेलं त्यानंतर याच घटकावरचा मी एक आणखी एक प्रश्न तुम्हाला याच संख्याचिन्हांवरचा घेतलेला आहे की यामध्ये तुम्हाला प्रश्न असा आहे की गोलात गुणैले आणि पंचकोन या चिन्हांनी तयार होणाऱ्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून शोध आता एक गोष्ट लक्षात घ्या आपल्याला या चिन्हांनी कोणता शब्द माहीत तयार होतो हे सर्वात अगोदर माहीत होणं आवश्यक आहे यामध्ये गोलामध्ये गुणाकार यासाठी काय वापरलेला आहे तर व वापरलेला आहे आपण का पेन्सिलनं त्या ठिकाणी प्रश्नपत्रिकेवर किंवा त्या कागदांवर आपण हे लिहून घ्यायचं आहे व नंतर पंचकोणासाठी काय वापरलेलं आहे तर पंचकोणासाठी या ठिकाणी र हा अक्षराचा आपल्याला उपयोग केलेला आहे मग आपण या ठिकाणी र हे अक्षर घेतलं म्हणजे या ठिकाणी आपला शब्द तयार झाला वर वर म्हणजे या ठिकाणी आपण वर आणि खाली त्याच्या विरुद्धार्थी शब्द कोणता असेल खाली मग या पर्यायामध्ये आपल्याला खाली हा शब्द कितव्या पर्यायात मिळतो विद्यार्थ्यांना तर चौथ्या पर्यायामध्ये आपल्याला हा शब्द मिळतोय म्हणून आपलं जे योग्य उत्तर असेल ते खाली हे असेल पहा या ठिकाणी आपण हा जो शब्द कोणता आहे तर वर शब्द तयार होतो वर या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आहे खाली की जो आपल्याला कोणत्याच चिन्हांनी करायचा ते विचारलेलं नाही आपल्याला फक्त या चिन्हांनी तयार झालेला जो शब्द आहे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला यामध्ये घ्यायचा आहे पहा विद्यार्थ्यांनो म्हणजे तुम्हाला या सांकेतिक भाषेच्या प्रश्नामध्ये त्यांनी तुमचं जनरल नॉलेजचे देखील प्रश्न तपासलेले आहेत म्हणजे यासाठी तुमचं जे काही जनरल नॉलेजचे जे प्रश्न आहेत सामान्य ज्ञानावरच्या आधारित जे प्रश्न आहेत हे प्रश्न ती माहिती व्यवस्थित असली पाहिजेत त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे या दुसऱ्या प्रश्नामध्ये त्यांनी तुम्हाला विरुद्धार्थी शब्द विचारून मराठी या विषयाअंतर्गतला प्रश्न यामध्ये घेतलेला आहे म्हणजे तुमचं मराठीही व्यवस्थित असलं पाहिजेत सांकेतिक भाषा हा असा प्रश्न प्रकार आहे की ज्यामध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान मराठी भाषा इतिहासावरचे काही प्रश्न येऊ शकतात उदाहरणार्थ शिवाजी महाराजांच्या राजधानीचं नाव आपण कोणत्या संख्या चिन्हांनी तयार करू शकत की जिथं काना मात्रा वगैरेचे शब्द देखील दिलेले असतील याच घटकावरील पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत की जो प्रश्न आपल्याला याच प्रकारे सोडवायचा आहे पहा या प्रश्नामध्ये जी माहिती आपल्याला दिली आहे विद्यार्थ्यांना माहिती अशी आहे की एका सांकेतिक भाषेत एका सांकेतिक भाषेमध्ये नवर नवर हा शब्द कसा लिहिला जातो तर आधी वजा आणि भागिले या चिन्हांनी नरक हा शब्द वजा अधिक गुनिले या संख्या समूहाने दाखवला जातो मकर हा शब्द तिसरा जो मकर, शब्द आहे मकर हा शब्द गुनिले वजा चौकोन या चिन्हांनी दाखवला जातो तर आपल्याला जो शब्द तयार करायचा आहे तो शब्द कोणता आहे वकम वकम हा शब्द कसा लिहा आता त्यांनी आपल्याला पुढं सूचना पण केलेली आहे पहा अक्षरे व चिन्हे क्रम सारखा असेल असे नाही म्हणजे थोडक्यात याचा अर्थ काय झाला तर सुरुवातीला नवर या शब्दामध्ये न आहे सुरुवातीला प्लस आहे म्हणजे न साठी अधिक किंवा प्लस हे चिन्ह वापरलेलं असेल असं नाही तुम्हाला सर्वप्रथम ते चिन्ह कोणतं आहे ते प्रथम शोधायचं आहे की कोणत्या अक्षरासाठी कोणतं चिन्ह वापरलेलं आहे त्याचा शोध घेतल्यानंतरच आपण या गणिताला सोडू शकतो मग अशा प्रकारचे जर प्रश्न आपल्याला आले तर आपण काय करायचंय कालही आपण पाहिलेलं आहे मी तुम्हाला सांगितलं अशा पद्धतीनं ते शब्द उभ्या किंवा त्याच ठिकाणी घ्या तुम्ही वेळ जास्त जाणार नाही मग या ठिकाणी काय करायचंय सर्वप्रथम तीनही शब्दांमध्ये कोणता अक्षर आलेला आहे त्याचा शोध घ्या पहा तीनही शब्दांमध्ये कोणतंही अक्षर आलेलं नाही मग अशा वेळेस काय करायचं तर नंतर आपण पहिल्या दोन शब्दांमध्ये कोणता अक्षर समान आहे ते पाहायचं पण इथं पहा न पण समान आहे र पण समान आहे म्हणजे आपला आणखीन एक थोडासा गोंधळाचा भाग तिथं निर्माण होतो मग आपण काय करा दुसरा आणि तिसरा शब्द पहा यामध्ये पण पाहिलं तर आपल्याला त्यांनी आप काय केलेलं आहे तर यामध्ये क क हे देखील समान दिलेलं आहे मग अशा वेळेस आता आपल्याला या ठिकाणी योग्य तार्किक भाव आप लावून आपल्याला हा प्रश्न सोडवावा लागणार आहे मग विद्यार्थी मित्रांनो आता आपण तुम्ही काही विद्यार्थ्यांनी जर पेन आणि वही घेतली असेल तर अशे विद्यार्थी लगेच मला या ठिकाणी कमेंट करून सांगू शकतात की सर या प्रश्नाचं उत्तर काय असू शकतं पहा जपत विद्यार्थ्यां तर पहा या ठिकाणी आपल्याला या प्रश्नाचे जे पर्याय आहेत ते पर्याय आपल्याला सर्वप्रथम पाहायचे आहेत मी हा प्रश्न पुन्हा एकदा तुमच्यासाठी थोड्या वेळाने घेणार आहे या ठिकाणी यानंतर आपल्याला सांकेतिक भाषेमधील अंकांसाठी अंकांचा वापर हा पुढचा जो टॉपिक आहे तो आपल्याला पाहायचा आहे हा या टॉपिकवर सर्वाधिक जास्त प्रश्न विद्यार्थ्यांना विचारले जातात अंकांसाठी अंकांचा वापर करणे मग या उपघटकावरील प्रश्न सोडवताना आपण कोणत्या गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे कारण संख्यांवरील प्रश्न सोडवताना विद्यार्थी मित्रांनो सर्वाधिक जास्त प्रश्न याच घटकावर विचारले जातात मग आता या घटकावरचा जो प्रश्न सोडवताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टी तर दिलेल्या संख्येच्या पाढ्यातील ती संख्या आहे का की जवळपासची असणारी ती संख्या आहे त्या संख्येच्या त्यानंतर ती वर्गसंख्या आहे का घनसंख्या आहे का संख्येतील अंकांचा गुणाकार समोर दिलेला आहे का का बेरीज आहे ते पण आपल्याला पाहावं लागणार आहे म्हणजे थोडक्यात सगळ्या मूलभूत क्रिया त्या ठिकाणी करून दिलेल्या आहेत का तेही पाहावं लागणार आहे त्यानंतर संख्येची पट किंवा जवळपासची जी संख्या आहे का ते सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे मग अशा प्रकारची गणित सोडवताना तुम्हाला जास्तीत जास्त या ठिकाणी काय करावं लागणार आहे तर ते प्रश्न व्यवस्थित समजावून घेऊन सोडावा लागणार आहे मग या घटकावरचा पहिला प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया आधी सुरुवातीला आपण काही सोपे सोपे प्रश्न घेऊ त्यानंतर आपल्याला थोडेसे या भागावरचे अवघड उदाहरणं पाहायची आहेत मग या ठिकाणी पहिला जो प्रश्न आहे तो प्रश्न असा आहे एका सांकेतिक भाषेत पाच बरोबर सहासष्ट पाच यासाठी काय वापरलं जातं सहासष्ट हे वापरलं जातं त्याचनंतर आठ यासाठी नव्याण्णव तेरा यासाठी दोन हजार दोनशे चव्वेचाळीस असं लिहितात तर त्याच भाषेमध्ये तीनशे बासष्ट ही संख्या कशी लिहिली विद्यार्थ्यां पहा आता या ठिकाणी काय केलेलं आहे पाच या अंकासाठी त्या अंकामध्ये एक मिळवला आहे किती मिळवलेला आहे एक आणि त्या बेरीज किती येते सहा पण हा सहा हा अंक किती वेळा घेतलेला आहे दोन वेळा म्हणजे एका अंकासाठी त्यामध्ये एक मिळून जो अंक येतो तो, तो अंक दोन वेळा घेतलेला आहे मग अशा पद्धतीने पुढेही पहा आठ या अंकासाठी पुन्हा आठमध्ये जर आपण एक मिळवला हो तर किती येतात नऊ मग नऊ हा अंक किती वेळा घेतलेला आहे दोन वेळा म्हणजे एक अंकी संख्या असेल तर दोन अंक येतात दोन अंकी संख्या असेल तर मग किती अंक यायला पाहिजे चार मग आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे या ठिकाणी तेरा या संख्येमध्ये त्यांनी काय दिलेलं आहे एकमध्ये एक मिळवला एक हो किती आले एक आणि एक दोन मग सुरुवातीला एक चे दुप्पट दोन हा दोन वेळा घेतलेला अंक आहे त्यानंतर तीन मध्ये जर एक मिळवला तर चार येतात चार चार हा देखील या ठिकाणी दोन वेळा घेतलेला आहे म्हणजे आता आपल्याला त्यांनी विचारलं तीनशे बासष्ट यामध्ये किती अंक येणार विद्यार्थ्यांनो तर तब्बल सहा अंक येणार तीन या अंकासाठी तीन मध्ये जर एक मिळवला तर किती येतात चार म्हणजे चार हा अंक किती वेळा येणार दोन वेळा चार चार अगदी बरोबर आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी उत्तर अतिशय व्यवस्थितपणे दिलेली आहे त्यानंतर सहा मध्ये जर आपण एक मिळवला तर उत्तर किती येणार विद्यार्थ्यांनो सात मग सात हा अंक देखील किती वेळा घेतला जाईल दोन वेळा घेतला जाईल त्यानंतर दोन मध्ये देखील एक मिळवला तर उत्तर येतं तीन तीन हा अंक देखील या ठिकाणी तीन वेळा घेतला जाईल म्हणजे थोडक्यात आपल्याला असा पर्याय शोधायचा आहे की ज्याच्यामध्ये सुरुवातीला दोन वेळा चार नंतर दोन वेळा सात आणि नंतर दोन वेळा तीन अशा पद्धतीचा पर्याय त्यामध्ये असेल थोडक्यात जर संख्येच्या रूपात वाचायचं झालं तर आपल्याला चार लाख सत्तेचाळीस हजार सातशे तेहतीस अशा पद्धतीचा पर्याय शोधायचा आहे म्हणजे थोडक्यात सांकेतिक भाषेवरील हे जो प्रश्न असेल असा जो प्रश्न असेल तो काठिण्य पातळीने थोडासा कमी असेल विद्यार्थी मित्रांनो पण सोडवताना आपल्याला योग्य तर्क भाव लावून आपल्याला हे प्रश्न सोडवायचे आहेत यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया पुढचा जो प्रश्न आहे तो जो आहे तो आहे एका सांकेतिक भाषेत पाच बरोबर तेरा सात बरोबर एकोणीस आणि आठ बरोबर बावीस अशा पद्धतीने आपल्याला त्यांनी सांगितलं की पाच या अक्षरासाठी तेरा ही संख्या वापरली जाते त्यानंतर जो सात अंक आहे त्या अंकासाठी एकोणीस ही संख्या वापरली जाते आठ याच्य या अंकासाठी बावीस ही संख्या वापरली जाते आणि याच्या याचे जे पर्याय आहेत विद्यार्थी मित्रांनो या याचे पर्याय आहे पहिला पर्याय पाच असेल दुसरा पर्याय आहे तीन तिसरा पर्याय आहे एक आणि चौथा पर्याय आहे दोन तर आपल्याला या प्रश्नाचं योग्य उत्तर काढायचं आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी उत्तर दिलेलं आहे बघूया आपण कोणत्या विद्यार्थ्याचं उत्तर बरोबर येत आहे ते आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पाच आणि तेरा यांचा संबंध कसा लावता येईल तर पाच ची दुप किंवा पाच त्रिक पंधरा पंधरातून दोन वाजा केले तर किती येतात तेरा मग तशाच पद्धतीने इथे होते का पा सात सात्री एकवीस एकवीस मधून दोन वजा केले तर एकोणीस अगदी बरोबर म्हणजे पा आपण कोणती क्रिया केली पटीचा या ठिकाणी विचार केला पाच गुणिले तीन पाच त्रिक पंधरा वजा दोन म्हणजे आपलं उत्तर येणार तेरा म्हणजे थोडक्यात आपल्याला पादावलीचं ज्ञान असेल तर अशा पद्धतीचे आपल्याला उत्तर सहज शक्य होतात त्यानंतर सात्विक सात गुणिले तीन सात त्रिक एकवीस एकवीस वजा दोन म्हणजे आपलं उत्तर येतं आप एकोणीस या ठिकाणी सात बरोबर एकोणीस दिलेलं आहे त्यानंतर पुढचं आहे आठ आठ ला जर आपण तीन गुणलं तर आठ त्रिक चोवीस वजा दोन म्हणजे त्याचंही उत्तर किती येतं बावीस जे आपल्याला दिलेलं आहे सांकेतिक भाषेमध्ये आता आपल्याला असले यामध्ये एक यासाठी काय वापरणार तर मग आपण हीच क्रिया त्याच्यावर करूया एक गुणिले तीन एक तीन, 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 तीन एक तीन आणि त्यामधून आपल्याला किती वाजा करायच्या आहेत तर दोन वाजा करायच्या आहेत कारण आपण प्रत्येकाला काय केलं विद्यार्थ्यांनो गुणिले तीन वाजा दोन गुणिले तीन वाजा दोन गुणिले तीन वाजा दोन म्हणजे या ठिकाणी गुणिले तीन वाजा दोन केलं तीन एक तीन वजा दोन बरोबर आपलं उत्तर येणार आहे विद्यार्थी मित्रांनो एक म्हणजे पर्याय क्रमांक तिसरा हा याचं योग्य उत्तर आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिलंय त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो आहे एका सांकेतिक भाषेत एकला पाच म्हटले पहा एका सांकेतिक भाषेमध्ये एकला पाच म्हटले तीनला सात म्हटले दोनला ला सहा म्हटले चारला नऊ म्हटले तर एक गुणिले दोन अधिक तीन हे बरोबर किती पर्याय आहेत पाच पासष्ट अठरा आणि सोदोतीस पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी देखील पुन्हा पदावलीचा उपयोग केलेला आहे पण ही पदावली सरळ सरळ आहे काही विद्यार्थी काय करतात दिलेली पदावली अशीच्या अशी सोडतात दोन आणि एक तीन बेक बे आणि दोन आणि तीन पाच पण यामध्ये काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की पाचला तर काहीच म्हटलेलं नाही मग आपण उत्तर लिहायचं कसं तर उत्तर सोडवताना अगोदर आपण काय विचार करायचा आहे की एकला काय म्हटलेलं आहे एकला त्यांनी पाच वापरलेले आहे मग सुरुवातीला आपण एकच्या ऐवजी किती घ्यायचे पाच काही विद्यार्थी उत्तर देत आहेत बरोबर आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर आहे पण काही विद्यार्थ्यांचं उत्तर चुकतंय उत्तर किती येत आहे ते आपण नीट पहा पा, एकला पाच म्हटलंय गुणाकाराची क्रिया जशीच्या तशी घ्या दोन ला किती म्हटलेला आहे दोन ला सहा म्हटलेला आहे विद्यार्थ्यांना दोन साठी आपण किती वापरायचे आहेत सहा आधी तीन ला काय म्हटलेलं आहे तीन ला सात म्हटलेला आहे म्हणजे ऐवजी आपण या ठिकाणी सात वापरणार आहोत मग या ठिकाणी सर्वप्रथम आपण काय करणार तर हा गुणाकार एकदा आपण करणार पाच सख किती येणार विद्यार्थ्यांना पाच सख तीस आपलं पहिलं उत्तर आलं आणि मग आपल्याला नंतर काय आहे तीस अधिक सात म्हणजे तीस मध्ये जर सात मिळवले तर याचं उत्तर येणार आहे सदोती थर्टी सेवन अतिशय सुंदर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी उत्तर काढलेलं आहे त्यांचं मनपूर्वक अभिनंदन बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर काढलेलं आहे विद्यार्थ्यांनो सराव हाच सर्वात महत्वाचा आहे असं इंग्रजीमध्ये म्हणतात की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट सराव हा माणसाला निपुण बनवतो तर तुमचा जितका अधिक सराव या प्रश्नांचा होणार आहे विद्यार्थ्यांनो तेवढे अधिक सोप्या पद्धतीने तुम्ही हे प्रश्न सोडवू शकणार आहे त्या पुढचा प्रश्न आपण विद्यार्थ्यांना पाहूया यामध्ये प्रश्न असा आहे एका सांकेतिक भाषेमध्ये तीनशे चौदा बरोबर बारा त्यानंतर दोनशे चोपन्न बरोबर चाळीस सातशे बत्तीस बरोबर किती घेतलेला आहे विद्यार्थ्यांनो तर बेचाळीस आणि दोनशे चौऱ्याण्णव बरोबर किती असा त्यांचा प्रश्न आहे मग आता प्रश्नाचे जे पर्याय आहेत ते पर्याय आपल्याला दिलेले आहेत पर्याय मी या ठिकाणी तुम्हाला नोट करून देतो विद्यार्थ्यांना पहिला पर्याय आहे पंधरा दुसरा पर्याय आहे छत्तीस तिसरा पर्याय जो आहे या प्रश्नामध्ये तो आहे बहात्तर आणि चौथा पर्याय जो आहे तो चोपन्न आपण उदाहरण सोडवणार आहोत पण तत्पूर्वी बरेचसे विद्यार्थी याचं उत्तर देत आहेत बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर आहे पण काही चुकीचंही उत्तर देत आहेत त्याचंही आपल्याला व्यवस्थित समजून घेऊ पहा विद्यार्थ्यां तीनशे चौदा एवढ्या मोठ्या संख्येसाठी एकदम छोटा अंक वापरले संख्या वापरलेली मग अशा वेळी यामध्ये काही क्रिया आहेत का आंतरक्रिया आहेत का या संख्यांमध्ये संख्येतील अंकांमध्ये हे सर्वप्रथम आपण शोधलं पाहिजे जर आपण बिरीज केली तीन अनेक चार चार आणि चार आठच होत आहेत पण इथं बारा दिलेले कदाचित आठची निंपट त्यात मिळवली असेल बघूया तीन एक चार चार आणि चार आठ आणि आठची निंपट चार म्हणजे बारा झाले असतील दोन आणि पाच सात सात आणि चार अकरा अकराची निंपट होत नाही म्हणजे हा विचार इथंच सोडून द्यायचा आहे नंतर आपण या दोघांमध्ये जर गुणाकार केला पहा विद्यार्थ्यांना तीनशे चौदा ही जी संख्या आहे या संख्येमधील अंकांचा जर आपण गुणाकार केला तर तीन गुणिले एक गुणिले चार सर्वप्रथम करू पहा तीन एक तीन आणि तीन चोक बारा याचं उत्तर किती येत आहे बारा म्हणजे आपलं उत्तर बरोबर आलंय या ठिकाणी बाराची संख्या वापरलेली आहे तरी आपण दुसरा पर्याय पण ते त्या ठिकाणी तपासून पाहूया दोनशे चोपन्न बरोबर दोन गुणिले पाच गुणिले चार मग या ठिकाणी किती येतोय विद्यार्थ्यांना दहा आणि दहा चोक चाळीस म्हणजे आपलं याही ठिकाणी उत्तर बरोबर येत आहे मग आपण आपलं जे उत्तर काढायचं आहे ते उत्तर काढण्यासाठी लगेचच आपण दोन गुणिले म्हणजे दोनशे चौऱ्याण्णव ही संख्या दिलेली आहे विद्यार्थ्यांना मग आपण दोन गुणिले नऊ गुणिले चार यामध्ये गुणाकार करताना नेहमी छोट्या छोट्या अंकांचा अगोदर करा बरेचसे विद्यार्थी पाठ न करता केल्यामुळं त्यांना बऱ्याचशा विद्यार्थ्यांना मोठ्या संख्येचे पाडे म्हणताना अडचणी येतात सुरुवातीचा जर गुणाकार केला तर तो येतो अठरा आणि मग अठराचा एखाद्याला पाडा येत नसेल तर तो अडतो मग काय करा विद्यार्थ्यांना सोप्या सोप्या छोट्या छोट्या संख्यांचा गुणाकार करा बेचोक आठ आणि आठ नव बहात्तर म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक तीन बहात्तर पहा विद्यार्थ्यांनो बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला जेव्हा आपण प्रश्नपत्रिका सोडवतो त्यावेळेस पर्यायांची चाचपणी करून देखील आपण सोडू शकतो व सांकेतिक भाषा हा असा प्रश्न प्रकार आहे की ज्यामध्ये तुमचा येणारं जे उत्तर आहे ते जर योग्य असेल तरच पर्यायाकडे जा हे प्रश्न पर्यायावरून सोडवता येत नाही ए ही गोष्ट पहिली लक्षात ठेवा त्यामुळं आपल्याला सांकेतिक भाषेवरचे प्रश्न सोडवताना नेहमी प्रश्नाची उकलच करणं आवश्यक आहे दिलेल्या सांकेतिक भाषेची जर उकल झाली तरच आपण त्यामध्ये त्या प्रश्नाचं योग्यपणे उत्तर देऊ शकतो ज्या ज्या विद्यार्थ्यांनी याचं बहात्तर हे उत्तर दिलेलं आहे त्या त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन यानंतर आपण या वरील दुसऱ्या प्रश्नाचा देखील अभ्यास करूया आणखी यावर एक प्रश्न आपण घेतलेला आहे की तो आहे एका सांकेतिक भाषेत पाचला चार तीनला सात व दोनला चारला दोन, ला, चार ला दोन म्हटले आहे तर त्याच सांकेतिक भाषेत आपल्याला पुन्हा पदावलीचा उपयोग आलेला आहे चार अधिक तीन गुणिले पाच बरोबर किती आता पहा विद्यार्थ्यां बरेचसे विद्यार्थी काय करतात सोडवण्याच्या नादामध्ये गणित खूप सोपं दिलंय गणित खूप सोपं दिलंय आणि मी सहज करू शकतो अशी पादावली बघून ते काय चूक करतात सर्वप्रथम चार अधिक तीन ही बिरीज करतात चार अधिक तीन सात आणि सातापाचा पस्तीस आणि मग बघायला सुरुवात करतात पण योगायोगानं या ठिकाणी तो पर्यायच दिलेला नाहीये म्हणून काही विद्यार्थी या ठिकाणी बचावतात सर्वप्रथम पादावलीचा आपला जो नियम आहे तो नियम मी पुन्हा एकदा सांगतो सर्वप्रथम कंस सोडवायचे आहेत कंस नाहीये मग गुणाकार भागाकार प्रथम करा या ठिकाणी पहा हा सर्वप्रथम गुणाकार करणं आवश्यक आहे मग सुरुवातीला काय करायचं चा? चार अधिक तीनापाचे पंधरा हे पंधरा उत्तर आलंय आपलं आणि त्यानंतर आपल्याला काय करावं लागेल तर मग आपल्याला या मध्ये तेनापाचे पंधरा हे उत्तर काढल्यानंतर आपल्याला त्यामध्ये चार मिळवावे लागतील आणि मग आपलं उत्तर किती येणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर आपलं उत्तर या ठिकाणी असणार आहे एकोणावीस लक्षात आलं सर्वप्रथम आपण काय केलेलं आहे या ठिकाणी गुणाकार केलेला आहे तीन गुणिले पाच तीनापाचे पंधरा आणि पंधरामध्ये आपण या ठिकाणी चार मिळवले तर त्याचं उत्तर येतं एकोणावीस बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी तीस देखील उत्तर काढलेलं आहे कसं काढलंय ते त्यांनी तपासून पाहायचं आहे त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो तो प्रश्न आहे एका सांकेतिक भाषेत बासष्ट बरोबर चौदा सत्तेचाळीस बरोबर पंधरा पंच्याण्णव बरोबर तेवीस तर अडोतीस बरोबर किती ल आणि पर्याय आपले आहेत जे ऑप्शन आहेत ते ऑप्शन आहेत अकरा चौदा छत्तीस आणि आठ सांगा बरं विद्यार्थ्यांना आता कमेंट करून की या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येईल बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी उत्तर दिलेलं आहे तर पहा आता या प्रश्नाचं योग्य उत्तर जे आहे ते आपण या ठिकाणी पाहूया तर पहा आपल्याला संबंध लावा लागेल ठिकाणी कधी कधी दिलेल्या अंकांची बेरीज आहे का गुन्हा आता सहावी दोन्ही बारा होतात बारामध्ये दोन मिळवले चौदा मग या ठिकाणी सात चोक अठ्ठावीस होतील त्यामध्ये जर दोन मिळवले तर तीस येतात म्हणजे तो पर्याय नाहीये म्हणजे आपण त्या ठिकाणी तो विचार सोडून द्यायचा आहे मग नंतर आपण जर पाहिलं तर कदाचित सहा अधिक दोन या दोघांची बिरीज केली आठ आठ मध्ये सहा मिळवले तर चौदा येतात मग थोडक्यात सहा दोन आठ आणि त्यामध्ये आपण काय केलं तर त्यामध्ये पहिलाच अंक धरला आपण सहा मिळवले पुढे आपण गेलो चार सात अकरा अकरा मध्ये किती मिळवले अकरामध्ये जर चार मिळवले पहिला अंक तर पंधरा येतात म्हणजे आपला काहीतरी तर्क तर का संबंध बरोबर आहे आपण पुढे जाऊया नऊ आणि पाच किती होतात नऊ आणि पाच होतात चौदा चौदा मध्ये जर आपण पहिला अंक जर मिळवला नऊ तर उत्तर येतं तेवीस म्हणजे आपली तर्कसंगती बरोबर आहे पहा विद्यार्थ्यांनो कशा पद्धतीनं तर, पद्धती तर सुरुवातीला आपण या दोन अंकांची काय केली बीरी सहा आणि दोन किती झाले आठ आणि त्या मध्ये आपण काय केलं तर या संख्येतला जो पहिला अंक आहे तो अंक यामध्ये मिळवला सहा याचं उत्तर आलं आठ आणि त्या अंकामध्ये पहिला अंक मिळवला सहा तर उत्तर येतं आपलं चौदा म्हणजे आपलं सांकेतिक भाषेतलं उत्तर बर बरोबर आलं तशाच पद्धतीनं आपलं पुढचं जे आहे ते चार अधिक सात चार आणि सात किती झाले विद्यार्थ्यांनो अकरा अकरामध्ये या संख्येतला पहिला अंक जर आपण मिळवला तर तो आहे चार म्हणजे अकरा आणि चार किती झाले तर पंधरा या ठिकाणी पंधरा पण बरोबर येत आहे त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो आपला तो आहे नऊ अधिक पाच नऊ आणि पाच किती होतात विद्यार्थ्यांनो तर नऊ आणि पाच होतात चौदा चौदामध्ये जर आपण पहिला अंक जर या संख्येतला जर मिळवला तर किती येतं उत्तर तेवीस मग तशाच पद्धतीने आपल्याला शेवट जो आपल्याला विचारलेला आहे अडोतीस बरोबर किती लिहाल तर आडोतीसमध्ये तीन अधिक आठ या दोन अंकांची आपल्याला काय करायची सर्वप्रथम बिरीज करायची आहे मग सर्वप्रथम बिरीज केली तर किती येते तर ती येते अकरा आणि अकरा मध्ये आपल्याला काय करायचं आहे तर त्याच संख्येतील पहिला अंक मिळवायचा आहे म्हणजेच तीन मिळवायचे आहे म्हणजे उत्तर किती येणार आपलं अकरा आणि तीन चौदा किती उत्तर येणार आहे चौदा हे उत्तर येणार आहे तर चौदा हा पर्याय किती नंबरला आहे दोन नंबरला आहे म्हणून आपण या ठिकाणी पर्याय किती घेणार आहोत चौदा हा पर्याय घेणार आहोत लक्षात आलं विद्यार्थ्यांना त्यानंतर आपलं पुढचं जे प्रश्न आहे तो प्रश्न आहे एका सांकेतिक भाषेत सहा बरोबर चौदा त्यानंतर सात बरोबर सतरा तीन बरोबर पाच असे लिहितात तर त्याच भाषेमध्ये चार बरोबर किती लिहा पहा विद्यार्थ्यांना आता हा पण प्रश्न आपल्याला या ठिकाणी सोडवायचा आहे तर आपल्याला या ठिकाणी सहा बरोबर चौदा दिलेले आहेत सहावी दोन्ही बारा होतात आणि बारामध्ये जर दोन मिळवले हो तर किती येतात चौदा त्यानंतर सात सात बरोबर आपल्याला किती दिलेला आहे सतरा मग सात दोन्ही चौदा होतात त्यामध्ये तीन मिळवलं जातं हो म्हणजे या ठिकाणी हा संबंध बरोबर येत नाही मग आपल्याला काय करायचं आहे आणखीन आपण वेगळ्या पद्धतीने बघू सहावी त्रिक अठरा त्याच्या जवळची संख्या आहे सावितिक अठरा अठरातून जर आपण चार वजा केले तर चा येतात मग तशाच पद्धतीने हाच विचार घेऊन आपण पुढच्या संख्येकडे जाऊया सात गुणिले तीन सात्रिक एकवीस एकवीस मधून जर चार वजा केले तर बरोबर -बर उत्तर येत आहे सतरा म्हणजेच याचा अर्थ असा की या ठिकाणी आपण सहा गुणिले तीन तिप्पट ती करायची वजा किती तर चार म्हणजेच सहावित्रीक अठरा अठरा वजा चार उत्तर किती येणार आहे आपलं तर उत्तर येणार आहे आपलं चौदा म्हणजे आपल्या सा, सांकेतिक भाषेनुसार हे उत्तर अगदी बरोबर आहे त्यानंतर सात या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे सात कुणी तीन सात्रीक एकवीस एकवीस मधून आपल्याला काय करायचंय चार वजा करायचे म्हणजे एकवीस मधून जर चार वजा केले तर आपलं उत्तर येणार आहे सतरा म्हणजे हेही आपलं बरोबर येत आहे तीन तीन गुणिले तीन तीनची तिप्पट करायची आणि त्यामधून किती वाजा करायचे तर चार वाजा करायचे विद्यार्थ्यांना तीनची तिप्पट किती नऊ नऊ वजा चार म्हणजे त्याचही उत्तर आपलं बरोबर येत आहे त्याच पद्धतीनं आपल्याला चारचा देखील संबंध लावायचा आहे चार गुणिले तीन चार त्रिक बारा बारातून आपल्याला किती वाजा करायचे आहेत तर चार वाजा करायचे आहेत म्हणजे तीन चोक बारा मधून जर आपण चार वाजा केले तर उत्तर किती येतं आपलं उत्तर येतं आपलं मधून सॉरी चार वाजा करायचे आहेत चार जर वाजा केले तर उत्तर येतं आपलं आठ म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक चार हे उत्तर आपलं बरोबर आहे लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो तर यावरील प्रश्न सोडवताना कधी कधी आपल्याला मी तुम्हाला पहिलंच सांगितलं सोडवताना आपल्याला त्या पाढ्यातल्या संख्या ज्या जवळपासच्या संख्या आहेत का तर हे देखील बघणं आवश्यक आहे जर आपल्याला हे शोधता आलं नाही तर आपल्याला या प्रश्नांची उकल करणं थोडस अवघड जाणार आहे यासाठी आपले पाढे पाठ असले पाहिजेत त्याचबरोबर पदावल्यांचे नियम आपले व्यवस्थित असले पाहिजेत आपल्याला गुणाकार भागाकार वजाबाकी बेरीज या क्रिया तोंडी करता आल्या पाहिजेत छोट्या छोट्या संख्येच्या प्रत्येक वेळी जर आपल्याला हे जर कागदावरच करत बसा बेरीज वजाबाकी तर मग आपल्याला असे गणित सोडवताना थोडासा वेळ जाऊ शकतो हे प्रश्न सोडवणं थोडस वेळ खाऊपणाचं होऊ शकतं हे देखील सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला याच घटकावरील जो शेवटचा आपला घटक आहे विद्यार्थी मित्रांनो तो म्हणजे अंकांसाठी चिन्हांचा वापर यावरचे देखील आपल्याला उदाहरणं पाहिजे आहेत यामध्ये जे चिन्ह वगैरे वापरलेले असतात हे चिन्ह वगैरे आपण त्या ठिकाणी पाहून हे सहज सोडवू शकतो आता अंकांसाठी चिन्हांचा वापर, वापर करताना या गणितामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल विद्यार्थ्यांना तर त्यांनी आपल्याला काय केलेलं आहे तर काही अंक दिलेले आहेत आणि त्या अंकांसाठी आपल्याला त्या ठिकाणी त्यांनी चिन्ह दिलेली आहेत मग आता ही जी चिन्ह आहेत ही चिन्ह आपण सर्वप्रथम लक्षात घेतली पाहिजे की एक साठी काय वापरलेलं आहे तर चौकोनामध्ये त्यांनी एक साठी काय वापरलेलं आहे तर गुणाकाराचं चिन्ह वापरलेलं आहे त्यानंतर दोन साठी काय वापरलेलं आहे तर दोन साठी त्यांनी काय वापरलेलं आहे तर दोन या अंकासाठी त्यांनी गोलामध्ये आठवी रेष वापरलेली म्हणजे हे आपल्याला सर्वप्रथम लक्षात घेणं आवश्यक आहे मग आता या ठिकाणी त्यांनी पुन्हा एकदा या ठिकाणी त्यांनी याच प्रकारच्या उदाहरणावर आपल्याला पादावलीचा उपयोग केलेला पा के आहे पा विद्यार्थ्यांवर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी सोडवायला सुरुवात केलेली आहे अतिशय छान आहे विद्यार्थी सोडवतायत चांगली गोष्ट आहे पदविद्यार्थ्यांना सोडवताना थोडासा तर्क संबंध देखील त्या ठिकाणी लावत चला मग या ठिकाणी आपल्याला तो तर्कसंग तर्क, तर्क संबंध व्यवस्थित लावणं आवश्यक आहे सर्वप्रथम आपण ही पदावली सोडूया विद्यार्थ्यांना यामध्ये आपल्याला त्रिकोणात उभी रेष वजा असं सांगितलेलं आहे मग अगोदर आपण काय करा या चिन्हांसाठी जे अंक वापरलेले आहेत ते अंक काढा आणि त्यानंतर आपल्याला ही पदावली मांडून घ्यायची आहे आणि मग सोडवायची आहे घाई करून कधी कधी आपलं उत्तर चुकू शकतो मग यामध्ये सर्वप्रथम काय येणार आहे नऊ हा अंक येणार आहे नऊ वजा गणिती रूपामध्ये आपण हिचं मांडणी करून घेऊया नऊ वजा आपल्याला दोन नऊ वजा दोन स्वस्तिक स्वस्तिकसाठी काय वापरलेले आहे तर चार बरोबर किती असा प्रश्न आहे म्हणजे याची आपण जी मांडणी आहे ती गणिती रूपामध्ये आपण करून घेतलेली आहे मग यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी अठ्ठावीस हे उत्तर दिले तर ते उत्तर विद्यार्थ्यांनो कारण पदावलीचा आपला नियम आहे सर्वप्रथम कंस सोडवा कंश जर नसेल तर मग सर्वप्रथम डावीकडून उजवीकडे जाताना गुणाकार भागाकार क्रमाने करा मग आपल्याला नऊ हे जसे तसे ठेवावं लागतील आपल्याला जी क्रिया करायची मी त्याखाली अगोदर अंडरलाईन केलेली आहे मग यामध्ये किती येणार आहे तर चार दुनी आठ पहा विद्यार्थ्यांनो विद्यार्थ्यां चार सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागणार आहे तर गुणाकार ही क्रिया करावा लागणार आहे गुणाकार केल्यानंतर गुणाकाराचं उत्तर आलंय आपलं आठ आप आणि मग आपल्याला नवामधून आठ जर वजा केले तर उत्तर किती मिळणार आहे तर उत्तर मिळणार आहे एक म्हणजे आपला पर्याय क्रमांक किती असणार आहे तर पर्याय क्रमांक दोन हे आपलं योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे की चारशे शहात्तर ही संख्या कोणत्या चिन्हांनी दर्शवा चारशे शहात्तर ही संख्या आपल्याला दर्शव मग पहा विद्यार्थ्यांना आपल्याकडं संख्या कोणती आहे तर चारशे शहात्तर चार सात आणि सहा मग चार साठी कोणतं चिन्ह वापरलंय तर चार साठी त्यांनी स्वस्तिक हे चिन्ह वापरलेलं आहे म्हणजे चार साठी आपण स्वस्तिक हे चिन्ह बघितलं ते आहे सर्व पर्याय तीन पर्याय आहे त्यानंतर दुसरं आहे सात सात साठी कोणतं चिन्ह आहे चार मोठा त्यानंतर सहासाठी कोणतं चिन्ह वापरलेलं आहे तर गोल ठिटा टाईप हे चिन्ह आहे विद्यार्थ्यांनो तर अशा पद्धतीचं चिन्ह हे सहासाठी वापरलेला आहे म्हणजे स्वस्तिक च्या पेक्षा मोठा या चिन्हांचा आपल्याला शोध घ्यायचा आहे आणि हा आपला पर्याय आपल्याला सापडतोय पर्याय क्रमांक चार म्हणजे आपलं योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर पुढचा जो प्रश्न आपल्याला याच सांकेतिक भाषेवरचा पाहायचा आहे तो थोडासा क्लिष्ट प्रकारचा प्रश्न विद्यार्थ्यांना आहे की ज्यामध्ये आपल्याला त्या गणिती मांडणीची उकल करणं आवश्यक आहे ही उकल आपल्याला जर करता आली तर आपल्याला हे प्रश्न सोपे जातात विद्यार्थ्यांना मग आता ही जी उकल आहे ही उकल आपल्याला या ठिकाणी करायची आहे मग या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला काय बघावं लागेल तर त्यांनी पहा एका सांकेतिक भाषेमध्ये गोलात गुणिले म्हणजे काय तर भागिले सात असून आता या चिन्हाचा अर्थ काय घ्यायचा आपल्याला जे चिन्ह या ठिकाणी दिलेलं आहे तर या चिन्हाचा अर्थ त्या संख्येला सातने भागायचा आहे असा घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला सर्वप्रथम पहा मग त्यांनी काय दिलंय चौदा गोलात गुणिले बरोबर भरीव टिंब बरोबर दहा आपल्याला सर्वप्रथम या गणिती मांडणीची उकल करावी लागेल या गणितीची मांडणीची उकल केली तर आपल्याला भरीव गोलाचे जे किंमत आहे ती भरीव गोलाची किंमत आपल्याला मिळणार आहे आणि त्यानंतर आपल्याला हे उदाहरण व्यवस्थितपणे सोडवता येणार आहे मग आपल्याला हे उदाहरण सोडवताना तर्क संबंधी विचार करावा लागेल पा सुरुवातीला आपण या ठिकाणी चौदा मांडून घेतला चौदा आता या चिन्हाचा अर्थ काय आहे भागिले सात भागिले सात करा चौदा भागिले सात बरेचसे विद्यार्थी हा बरोबर आहे बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी ऑप्शन मागतायत या गणिताचे ठीक आहे या गणिताचे जे ऑप्शन जे आहेत ते मी या ठिकाणी देतोय पहिला जो ऑप्शन आहे या उदाहरणाचा तो आहे चार दुसरा जो ऑप्शन आहे या उदाहरणाचा तो आहे नऊ तिसरा जो ऑप्शन या उदाहरणामध्ये दिलेला आहे तो आहे सहा आणि चौथा जो ऑप्शन आहे तो म्हणजे पा दोन हजार अठरा स्कॉलरशिप परीक्षेमध्ये शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये हे उदाहरण तुम्हाला विचारलं गेलेलं आहे तर मग आता या ठिकाणी बरेचसे विद्यार्थी उत्तरही देतात अगदी बरोबर आहे काही विद्यार्थ्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे त्यांनी काहींनी पर्याय काहींनी उत्तर दर्शवलेलं आहे पण आपल्याला हे गणित सोडावं लागणार आहे पहा तर मग या ठिकाणी चौदाला जर ने भागलं तर उत्तर येतं आपलं दोन आणि मग दोनवर कोणती क्रिया केली तर उत्तर दहा येईल विद्यार्थ्यांनो तर दोनवर दोन, दोन प्रकारे क्रिया करता येते आपल्याला एक तर दोन मध्ये अधिक आठ करावे लागतील ही पहिली बाब झाली आणि दुसरी गोष्ट जर आपण दोन ला गुणिले पाच केलं तर दोघांचे उत्तर आपल्याला काय मिळणार आहे दहा मिळणार आहे म्हणजे हे उत्तर आपल्याला दोन प्रकारे काढता येणार आहे ठीक आहे आपण हे दोन्ही विचार आपल्या जवळ ठेवूया आणि आपण पुढच्या संख्येची उकल करण्यासाठी जाऊया काही विद्यार्थी काय करतात तर याच विचारामध्ये गुरफटून जातात की आता या ठिकाणी काय करायचं आधी काठ घ्यायचे गुणिले पाच घ्यायचे आपण दोघांची उकल करूया आधी काठ असतील तर आधी काठचा उपयोग करूया नाहीतर आपल्याला गुणिले पाचचा चा, चा देखील उपयोग करता येऊ शकतो मग आपण दुसरी जी संख्या आहे ती आहे तीन तीन आता तीन वर सर्वप्रथम जर आपण तीनला आध। आप जर गुणिले अधिक आठ केलं पहिला आपला विचार जो आहे तो घेऊया तीन अधिक आठ किती होतात अकरा मग अकरावर कोणती क्रिया केली तर आपल्याला आप चौकोनाची किंमत मिळेल मग अकरा जर उत्तर आलं तर आपल्याला त्यामध्ये अधिक दोन करण्याशिवाय पर्याय नाही कारण आपण गुणवून वगैरे तेरा हे उत्तर आणू शकत नाही म्हणजे आपल्याला चौकोनाची किंमत काय घ्यावी लागली तर गुणी अधिक दोन अशी घ्यावी लागली तर बघू यामध्ये आपलं उत्तर येतं का मग बेचाळीसला जर आता आपल्याला पहिल्या विचारानुसार जायचंय कारण आपण या ठिकाणी भरीव गोलची किंमत काय घेतलेली आहे तर अधिक आठ आणि मग चौकोनाची किंमत काय आली अधिक दोन तर मग बेचाळीस भागी भागीले सात याच उत्तर येणार आहे आपलं सहा सहा हे उत्तर आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पुढं चौकोन दिलेला आहे सहा मध्ये जर आपण जर या आठ अधिक या विचारांनी गेलो तर चौकोन बरोबर आपल्याला काय घ्यावं लागणार आहे तर अधिक दोन मग चौकोनाची किंमत आपण अधिक दोन टाकली तर उत्तर किती येणार आहे विद्यार्थ्यांनो आठ पण आठ हा पर्याय आपल्या उत्तरामध्ये दिलेला नाही याचा अर्थ आपण या ठिकाणी घेतलेला अधिक आठ हा ऑप्शन आपला चुकतोय म्हणजे हे विचार आपण सोडून द्यायचे मग आपण काय केलं तीन आता भरीव गोलची दुसरी किंमत आपण ठरवली होती ती गुणिले पाच गुणिले पाच केलं किती आलं तिनपाचे पंधरा आणि पंधरा मधून आपल्याला काय करावं लागेल विद्यार्थ्यांना तर वजा दोन करावे लागते वजा दोन केले तर येईल तेरा आता आपल्याला चौकोनाची किंमत काय मिळाली विद्यार्थ्यांना पा भरीव गोलाची किंमत आपली आता आपण धरली बरोबर गुनिले पाच आणि चौकोनाची जी किंमत आता आपल्याला मिळाली ती किंमत मिळाली वज वजा दोन या किमती आपण या ठिकाणी टाकूया आता आपला पहिला तर भागाकार बेचाळीस भागिले सात हे बरोबर आलं सहा आणि मग सहा मधून आपल्याला काय करायचंय वजा दोन करायचं आहे म्हणजे सहा वजा दोन आपलं उत्तर आलेलं आहे चार मग या पद्धतीनं आपला ऑप्शन क्रमांक एक हे उत्तर योग्य आहे पहा विद्यार्थ्यांनो अशा प्रकारचं उदाहरण सोडवताना आपल्याला दोन प्रकारे विचार करावा लागणार आहे दोन प्रकारे विचार करत असताना एकही विचार आपल्याला नाकारून चालणार नाही याची सुद्धा आपल्याला योग्यपणे काय करावं लागत तर तयारी करावी लागेल नाहीतर आपल्याला ही उदाहरणं या ठिकाणी सोडवता येणार नाही विद्यार्थ्यांना सांकेतिक भाषेवरचे जे प्रश्न आहेत हे, हे सोडवताना तुम्हाला तर्क संबंध व्यवस्थित लावणे आवश्यक आहे तरच आपल्याला या प्रकारची जी उदाहरणं आहेत ते सोडवणं शक्य होणार आहे मी ज्या पद्धतीनं तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो सांगितलेलं आहे की ही प्रकारची उदाहरणं सोडवताना आपल्याला काय करावं लागेल तर अधिकाधिक सराव हा आवश्यक आहे सरावात जर आपण कमी पडलो तर अशा प्रकारची उदाहरणं आपल्याला सोडवताना निश्चित अडचणी येणार आहेत म्हणून आपण शक्यतो जास्तीत जास्त या प्रकारच्या उदाहरणांचा सराव हाकायला पाहिजे हे निश्चित आपल्याला म्हणता येईल आणि म्हणून विद्यार्थ्यांनो मी ज्या काही या घटकाच्या अगोदर तुम्हाला ज्या काही तयारी करायला सांगितल्या होत्या की त्या तयारी करणं आवश्यक आहे तर त्या योग्य पद्धतीनं त्या उदाहरणांची उकल करणं हे आवश्यक आहे तर अशा प्रकारची जी उदाहरणं आहेत ती आपण निश्चित सराव करून सोडवायची आहेत आणि त्यावरचा अधिकाधिक सराव हा आपण यामध्ये करायचा आहे तर सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा या सर्व प्रकारच्या उदाहरणांसाठी हा ठीक आहे तर एक या ठिकाणी आपलं थोडस बऱ्याचशा विद्यार्थ्यांची एक कमेंट येते अगदी बरोबर आहे त्यांची कमेंट की या ठिकाणी जे एकोणीस जे उत्तर आहे ते आपण सरळ पदावली सोडवलेले आहे विद्यार्थ्यांनो पदावली सोडवताना आपण सांकेतिक भाषेचा उपयोग केलेला नाही मला आनंद झाला की काही विद्यार्थ्यांनी ते उत्तर अतिशय तीन तीन वेळा मला सांगितलेलं आहे निश्चित तुमच्या उत्तराचे कारण चुकीचं शिकवणं हे अतिशय हे आहे तर विद्यार्थ्यांनो पहा या ठिकाणी आपण काय केलं होतं सरळ पदावली सोडवली ती मध्ये दिलेल्या सांकेतिक भाषेचा उपयोग आपण केलेला नव्हता म्हणजे बरेचसे विद्यार्थी जागरूकपणे या ठिकाणी सोडवतात याचा खूप खूप आनंद आहे तर मग या ठिकाणी आपल्याला अगोदर सांकेतिक भाषेचा उपयोग करून घ्यायचा आहे चार साठी काय वापरायचं आहे विद्यार्थ्यांनो दोन मग या ठिकाणी सर्वप्रथम चार साठी दोन वापरा अधिक ही क्रिया जशीच्या तशी ठेवा त्यानंतर तीन साठी काय वापरायचं आहे तीन ला सात तीन या अंकासाठी आपण सात वापरायचं आहे त्यानंतर पाच या अंकासाठी आपल्याला काय वापरायचं आहे चार आणि गुनिले चार हे आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे आणि मग नंतर आपल्याला ही पदावली सोडवायची आहे मग या ठिकाणी आपल्याला ही पदावली सोडवताना सर्वप्रथम तान। काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे मग दोन अधिक आपण जसेच्या तसे ठेवूया चोक अठ्ठावीस सात ने जर चार ला गुणलं तर सात चोक अठ्ठावीस आणि मग याच योग्य उत्तर येतं अगदी पर्याय क्रमांक तीन हे याच योग्य उत्तर आहे आपण सुरुवातीला ज्यावेळेस ही सोडवली त्यावेळेस आपण यामध्ये सांकेतिक भाषेचा वापर करण्यास विसरलो होतो आपलं उत्तर हे पदावलीच्या नियमानुसार बरोबर होतं सांकेतिक भाषेच्या दृष्टीनं ते चुकीचं होत अशाच पद्धतीनं आपण व्यवस्थित सराव करून या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये अधिकाधिक गुण प्राप्त करावेत अशी माझी सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा आहे आपण सांकेतिक भाषेचा जो अभ्यास केला यामध्ये आणखीन आपण सराव करावा कारण आता स्कॉलरशिप परीक्षेला अवघे सहा सातच दिवस उरलेले आहेत आज रविवार आहे अगदी सातव्या दिवशी आपल्याला या परीक्षेला सामोरं जायचं आहे तेव्हा माझ्या तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा की शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आपण उत्तुंग असं यश मिळवा आपलं आपल्या शाळेच आपल्या पालकांचं आपल्या मार्गदर्शक शिक्षकांचं नाव उज्ज्वल करा एवढे मी तुम्हाला शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद धन्यवाद आदरणीय सरांनी आपल्याला गेल्या तीन तासिकांपासून सर आपल्याला तीन दिवसांपासून तीन तासिकांमध्ये सरांनी आपल्याला सांकेतिक भाषा यामधील शब्द शब्द संख्या चिन्ह यांचा परस्पर वापर करून उदाहरणे